येत्या अधिवेशनामध्ये मागण्या मान्य केल्या नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. ओबीसी समाजाला न्याय देण्याकरिता राज्य सरकारकडून येणाऱ्या अधिवेशनात विषय मांडला गेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि राज्य सरकारला सळो की पळो करून सोडेल असा इशारा देण्यात आला. यासोबतच राज्य सरकार मराठा समाजाच्या नेत्यांना जर देत असेल तर ओबीसी समाज कुणाकडे न्याय मागेल असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. जर कोणी राज्य सरकारला दबाव आणून ओबीसी समाजावर अन्याय करत असेल तर ओबीसी समाज हे खपून घेणार नाही. राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळात आमदार विधानसभेसाठी आमदार निवडून दिले जाणार नाहीत असा थेट इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. सुप्रीम कोर्टाने घटनापीठाची स्थापना 5 जणांची घटनापीठाची स्थापना करून त्या ठिकाणी पहिली सुनावणी जी आहे ती सुनावणी घेण्यात आली आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ही स्थगिती उठवण्यात यावी त्याप्रमाणे मराठा समाजाचे जे याचिकाकर्ते होते त्यांनीही ही स्थगिती उठवण्यात यावी अशा प्रकारची म्हणणं जे आहे ते कोर्टामध्ये बांधलं पण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि मराठा आरक्षणावरची स्थगिती जी आहे ती स्थगिती कायम ठेवलेली आहे. या स्थगितीत या सुनावणीच्या दरम्यान ओबीसीवरती गणतंत्र या सुनावणीमध्ये आलेला आहे की बाळासाहेब सराटे नावाचे मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांनी या याचिकेमध्ये ओबीसीच्या जमातींच्या आरक्षणाला चॅलेंज करणारी याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे आणि कोर्टामध्ये त्यांनी युक्तिवाद केला की हे जे ओबीसीचं आरक्षण जे आहे याचं पुन्हा फेर सर्वेक्षण केले गेले पाहिजे आणि यातल्या अनेक जमातींना बाहेर काढलं गेलं पाहिजे आणि त्या तो जी जागा निर्माण होईल वॅकन्सी निर्माण त्या ठिकाणी मराठा समाजाचा तिथं समावेश करावा अशा प्रकारे त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं गेलं आणि पुढच्या 25 जानेवारीला जी सुनावणी होणार आहे त्यावेळी हाही मुद्दा आपण घेऊ अशा प्रकारचं कोर्टाने मान्य कोर्टाने त्याला आश्वासन केलेलं आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने ज्या ओबीसी आरक्षणाला आणि विनंती आहे सरकारला की वेळ आपण आमच्या राबून घेऊ नये आपल्याकडे आता इथं प्रस्ताव दाखल झालेला आहे महाजोगीला आज त्याच्यात एक खोटी कौशल्य दिलेली नाही धनगर समाजाच्या 1000 कोटी योजना तशा दोन घात पडलेल्या आहेत त्याप्रमाणे महामंडळ जे आहे आमचं वसंतराई महामंडळ आहे आमचं ओबीसी महामंडळ आहे श्रीमती महामंडळ आहे त्यांना लॉक लागलेले आहेत आमचे विद्यार्थी हैराण झालेले आहेत कुणाला 1 रुपयाचा निधी मंजूर होत आहे मात्र तिकडं मराठा समाजाचं जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्यांना मात्र 400-400 कोटीचा निधी आपण देत आहे तुम्ही साथीला निधी देत आहे मग महाज्योतीला तुम्ही का देत नाही हा प्रश्न माझा अनेक महिन्यापासून आहे. सरकार एक शब्दसुद्धा त्या बोलात तयार नाही महाज्योतीचं ऑफिस तुम्ही कधी चालू करणार आहे सारखीचा आता जोर झाले नाही भ्रष्टाचार पण झाला पण महाज्योतीचं एक दिवस सुद्धा ऑफिस सुरू झालेलं नाही हे महाज्योती तुम्ही ताबडतोब